घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण भावेश भेंडेला 10 दिवसांची पोलीस कोठडी. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मुख्य आरोपी भावेश भेंडेला अटकेनंतर आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे. कोर्टाने भावेश भेंडेला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी मुंबई गुन्हे शाखेने भावेश भेंडेच्या मुसक्या आवळल्या भावेशला राजस्थानच्या उदयपूरमधून अटक करण्यात आली होती. घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भेंडेला आज किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने भावेश भेंडेला 26 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी 14 दिवसांची कोठडी मागितली, पण कोर्टाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेच्या 3रा दिवशी आरोपी भावेशला उदयपूरमधून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. भावेश भेंडेच्या चौकशीनंतर या प्रकरणातून महत्त्वाची माहिती समोर येईल. लोकल सेवेवर होणारा परिणाम सोमवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे घाटकोपरच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवे शेजारी असलेल्या पेट्रोल पंपावर भले मोठे होर्डिंग पडले होते आणि या दुर्घटनेत आत्तापर्यंत 16 जण मृत्यू पावलेले आहेत तर 80 जण जखमी झालेले आहे. जखमींवर सध्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भावेश भेंडेच्या एका चुकीमुळे 16 जणांचे नाहक बळी गेले आहेत आणि या घटनेमध्ये संपूर्ण पेट्रोल पंप उद्ध्वस्त झालेला आहे, तसेच अनेक वाहनांचं नुकसान झालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.